नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी शालेय साहित्याला महागाईच्या झडा बसल्या आहेत कच्च्या कागदाच्या मालाचे भाव वाढल्याने वया आणि पुस्तकांच्या किमतीत यंदा तीस ते चाळीस टक्के वाढ झाली आहे इतर शैक्षणिक साहित्य देखील महागले असून ही खरेदी करताना पालकांचा खिस्सा खाली होणार हे नक्कीच दोन वर्षानंतर यंदा ऑनलाइन शिक्षणाला बाय बाय करत ऑफलाईन शिक्षण सुरू होणार आहे गेली दोन वर्ष कोरोनाचा कहर होता मुलांच्या शिक्षणाबाबतही टंगळमंगळ सुरू होती मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय काही सुरळीत झालाय दोन वर्ष शाळा बंद असल्याने शालेय वस्तूही खरेदी करण्याची वेळ आली नाही मात्र यंदा मुलांसाठी सारं काही नव्यानं घ्यावं लागणार असून शालेय खरेदी करताना पालकांची चांगलीच दमचाक होणार आहे शालेय साहित्याचे नवे दर असे डझनानुसार वयांच्या किमती अशा शंभर पाणी एकशे बत्तीस ते दोनशे सोळा रुपये दोनशे पाणी दोनशे सोळा ते तीनशे साठ रुपये शंभर पाणी लाँग बुक दोनशे सोळा ते तीनशे रुपये दोनशे पाणी दोनशे चाळीस ते चारशे रुपये ए फोर साईज तीनशे ते आठशे रुपये कंपासपेटी पन्नास ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील आठवडे बाजारांमध्येही शालेय साहित्यांची विक्री सुरू झाली असून त्यात नोटबुक कंपासपेटी नोटपॅड पाटी पेन दप्तर अंकलिपी अशा वस्तूंना मोठी मागणी असल्याचे व्यापारी सांगतात शालेय पुस्तके मोफत मिळणार असली तरी वहयांची खरेदी केली जात आहे